वरती पाहू शकतो आपण भावेश उल्वेकरला. सांघिक कोड्यातील पहिलं आणि व्यक्ती कोड्यातील पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रभात. तर निश्चितच प्रभात याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, ज्या प्रकारचा विश्वास आहे त्याच्यावरती दर्शवला गेलाय कर्णधार परेश याच्या माध्यमातून. त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज प्रभात याला. गोलंदाजीच्या बोलावरती सज्ज होतोय निर्धारित षटक टाकण्यासाठी. निर्धारित षटक म्हणजे पावर प्लेचा षटक, ज्या षटकामध्ये आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर केवळ दोन क्षेत्ररक्षक तैनात करू शकतो सीमारेषेवरती. तर निश्चितच चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर आपण फलंदाजीचा जर विचार केला, फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला, जरा सामन्यामध्ये आपल्याला शिरकाव करायचा असेल आणि पूर्णपणे रोडपल्ली संघाचं जर आव्हान संपुष्टात आणायचं असेल तर या पावर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला तब्बल 15 ते 20 धावा एकवटाव्या लागतील. कारण की जर आपण रोडपल्ली संघाचा जर फलंदाजीचा विचार केला तर आपण पाहू शकता इन्फॉर्म फलंदाज या मैदानावरचा परेश कडके असेल, तसंच जेन्युइन ऑलराऊंडर अक्षय सर्वोदय असेल. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू प्रभात याचा पॅडलशिप करतो, चेंडूला ढकलून लावतो डीप स्क्वेअरच्या रिजन मध्ये, चांगली स्प्रिंट लगावतो डीप. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अक्षय सर्वोदय बघता बघता जोपर्यंत चेंडूची उचल होईल फेक येईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा एकवटण्याचा कालावधी होता. तर आपण प्रवीण सर धावफलकावरती नजर टाकली तर धावसंख्येचा श्री गणेशा होतोय आणि फलंदाजाचा सुद्धा. तर निश्चितच एक चेंडूचा खेळ करून फलंदाज सूरज याने 2 धावा एकवटल्या आपल्या संघासाठी सुद्धा आणि आपल्या फलंदाजी साठी सुद्धा. तर दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रभात, त्याला फेस करेल पुन्हा एकदा सलामीला आलेला फलंदाज सूरज बोबडे. यावेळी आपण पाहिलं हाफ पॉली चेंडूची सांगता केली होती. वेटला मागे ट्रान्सफर करून जर कव्हर ड्राईव्ह शॉट सिलेक्शन केला असता तर निश्चितच एक गोड मधुर आवाज ऐकायला मिळाला असतं बॅटिंगमधून आणि एक चांगलं धावसंख्या सुद्धा मिळाली असती. पण फ्रंटफुटला जाऊन पॅडलशिप लागण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये असफलता मिळाली फलंदाज सूरज बोबडे याला. चांगलं कमबॅक करतोय विमानानं गोलंदाज प्रभात. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, पुन्हा एकदा फेस करेल फलंदाज सूरज. जर आपण सर पाहिलं कहीं पे निगाय कहीं पे निशाना, कुठलाही प्रकाराचा संपर्क होत नाहीये चेंडू आणि बॅटचा, तर चांगली फलंदाजी करावी लागेल. चेंडूवरती सर्वात पहिले आय सेट करावी लागेल फलंदाज सूरजला, त्यानंतरच जाऊन मोठे मोठे शॉट खेळण्याचा रिस्क उचलावं लागेल. तर चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं पुन्हा एकदा गोलंदाज प्रभात. पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम पूर्ण केलं यावेळी गोलंदाज प्रभात याने, कुठल्याही प्रकाराचा चान्स देत नाहीये फलंदाज सूरजला मोठे मोठे हिट लगावण्याचा. पुन्हा एकदा चेंडू जाऊन आदळतोय फलंदाजाच्या शरीर एष्टीला. तर या बायच्या लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते आणि धावसंख्येमध्ये पूर्णपणे भर पडते. आणि प्रवीण सर नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की धावसंख्या कशीही येऊ धावसंख्या येणं गरजेचं असतं आणि त्याचप्रकारे लेग बायची धावसंख्या येते आणि या लेग बायच्या धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली होती 3. तर निश्चितच प्रवीण सर या षटकातील अद्यापही 2 चेंडू शिल्लक आहेत. तर 2 चेंडूवरती कुठे ना कुठे भावेशला सुद्धा चांगला क्रिकेट दाखवावं लागेल जर आपल्या सामना जर आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजय घोषित करून द्यायचा असेल. तर पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न अपील केलं गेलं होतं पण या अपीलला पूर्णपणे फेटलं गेलं पंच बालाजी नायर यांच्या माध्यमातून. जर आपण प्रवीण सर बालाजी नायर पंचांचा जर विचार केला तर खूप वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तो अनुभव यावेळी आपण पंचाच्या कामगिरीतून पार पडताना पाहू शकतो या छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडवरती. तर पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील, पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव टाकलाच आपला संघ बाद केला जाईल किंवा आपल्याला पॅनल्टीलाइज केला जाईल. शेवटचा सामना कुठल्याही प्रकारचा. तर यावेळी पंच दर्शवत आहेत की फलंदाज सूरज निश्चितच भावेश उल्वेकर याची पारी संपुष्टात येते. चांगली एसटी रक्षकाची कामगिरी निभावली एसटी रक्षक. तर निश्चितच त्रिफला चित होतो यावेळी फलंदाज भावेश उल्वेकर. कुठे ना कुठे नशिबाची साथ त्याला मिळाली नाही, मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता, चांगली फलंदाजी केली होती, या रीतीची गरज होती या सामन्यामध्ये. मी म्हणेन पाठ फिरवली आहे फलंदाज भावेश उल्वेकर यांनी. प्रवीण सर निश्चितपणे अनिकेत, कारण एकंदर जर आपण विचार केला लागोपाठचा हा दुसरा सामना हा संघ खेळतोय आणि कळंबोली संघ सलग 2 सामने खेळत असताना रोडपाली संघाला मात्र एका सामन्याचा पूर्णविराम मिळाला आणि ह्या मिळालेल्या पूर्णविरामामध्ये त्यानं प्रभात अंभोरे सारख्या गोलंदाजाला आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं. एकंदर यावर्षीचा फॉर्म जर आपण पाहिला या गोलंदाजाचा, खूप चांगला सीझन त्यानं यावर्षी संपूर्ण सीझनमध्ये त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली आणि जो कॉन्फिडन्स लेवल आहे या खेळाडूचा खऱ्या अर्थानं खूप हाय कॉन्फिडन्स लेवल असणारा हा गोलंदाज ज्यावेळेस मात्र
आपल्या बोलल्यावरती चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पहा अतिशय लीलयापणे त्यांना हा चेंडू फेकला. कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण त्याच्या मनामध्ये नव्हतं, कोणत्याही प्रकारचा दबाव गोलंदाजावरती नव्हता. आणि ज्यावेळेला एखादा गोलंदाज हा फ्री माइंडेड गोलंदाजी करतो त्यावेळेला तो व्हेरिएशन्स करतो आणि व्हेरिएशन कशा पद्धतीचं असायला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण दिलं. पहिल्या षटकामध्ये भावेश उलेवेकर बाद झाल्यानंतर कळंबोली संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती एक गडी बाद फक्त 3 धावा. जर आपण या पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला प्रवीण सर, तर खूपच चांगली गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम पूर्ण केलं मी म्हणेन प्रभात या गोलंदाजाने. ज्या प्रकाराचा विश्वास दर्शवला गेला होता प्रभात या गोलंदाजावरती, त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी केली आणि मी म्हणेन संघनायकाचं दिल खुश केलं असेल या गोलंदाजा प्रभात याने, कारण की भावेश उलवेकर सारख्या फलंदाजाला बाद करण्याचं काम पूर्ण केलं. म्हणजेच ज्या प्रकाराचं जाल रचलं गेलं होतं भावेश उलवेकरसाठी त्याच जाल्यामध्ये फसला आणि तंबूचा आश्रयाला येऊन परत फलंदाज भावेश उलवेकर. जर पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या येते ती 3 धावसंख्या येते एक गड्याच्या मोबदल्यानंतर. कुठे ना कुठे जर आपण पाहिलं तर रोडपल्ल्या संघ सध्या एक मजबूत स्थितीमध्ये उभा राहिलेला दिसतोय आणि थोडस अडचणीत सापडलेला दिसतोय तो कलंबोली 11 संघ. तर यावेळी आपण स्ट्राईकला पाहू शकतो सलामीला आलेला फलंदाज सूरज बोबडे याला आणि त्याला साथ देईल 1 डाऊनला आलेला फलंदाज संतोष गोस्वामी, ज्याच्या नावावरती कलंबोलीतील ICLच्या ग्राउंडवरती सर्वात फास्टेस्ट अर्धशतक नोंदविलं गेलंय. 17 चेंडू आणि 50 धावांची भरदार खेळी केली गेली होती या फलंदाजाच्या माध्यमातून. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अक्षय सरोदा चेंडूला भिरकावून लावतोय लॉंग ऑफच्या रिझनमध्ये 2 धावांसाठी. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपलाने प्रवीण सर धावसंख्या पूर्ण केली आणि या 2 धाव्याच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. तर सर क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नसून हा युक्तीचा सुद्धा खेळ आहे. जर युक्तीचा योग्य वापर केला तर या 4 षटकाच्या खेळीमध्ये कलंबोली संघ एन मोक्यावरती 40 ते 45 धावा एकवडू शकतो. निश्चितपणे अनिकेत आपलं म्हणणं अगदी रस्तं आहे, कारण एक ज्या ठिकाणी मोठ्या धावफलकावरती धावा येत नसतील, मोठे चौकार षटकार येत नसतील, त्या ठिकाणी एकेरी दुहेरी धावेने धावफलक हालतात ठेवायचा, दबाव बनून द्यायचा नाही आहे. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने एखादी चूक केली तर त्याचा पुरेपूर फायदा उचलायचा. परंतु यावेळेस मात्र फलंदाज बाद दुसरा फलंदाज तर या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज सूरज बोबडे जो सुरुवातीच्या चेंडूपासूनच अडचणीमध्ये पाहायला मिळाला होता तो फलंदाज मात्र या ठिकाणी गमावलाय. भावेश बाद झालाय त्या पाठोपाठ सूरज बाद झालाय. सलामीचे दोनही फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला आलेत आणि यावेळेस मात्र जबाबदारी आली आहे ती या फलंदाजांवरती. अर्थातच 3rd क्रमांकाचा फलंदाज संतोष, ज्याच्या नावावरती ICPL इंटर कॉलनी प्रीमियर लीग च्या स्पर्धेमध्ये वेगवान अर्धशतकाची नोंद आहे. तर मागच्या सामन्यामध्ये अर्थातच मागच्या सामन्याचा हिरो जो ठरला होता तो सनी सिंग यावेळेस मात्र मैदानावरती. गोलंदाजीचा जर आपण विचार केला अक्षय सरोदे, ज्या ज्या वेळेला अक्षय सरोदेला संघनायकानं चेंडू सोपवलाय त्या त्या वेळेला यानं खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. सलग 3रा सामना हा रुडपाली संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, इनसाइड आउट फटका कवर आणि मिडऑफच्या मधून हा चेंडू तटवण्याचा प्रयत्न सीमा रिश्चे लगत. क्षेत्ररक्षकाचा जर आपण विचार केला, क्षेत्ररक्षक राज भोईर चेंडूवरती येतोय. जोपर्यंत चेंडूची उचल होईल परतफेकी होईल पुरेसा अवधी मात्र या ठिकाणी दोनही फलंदाजांना मिळतोय. संतोष मात्र दुसऱ्या धावेसाठी पुढे सरसावतो आणि 2 धावा देखील या ठिकाणी सहजरुद्या पूर्ण केल्या जातात. 2 गडी बाद या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघाची एकूण धावा संख्या 7 धावा धावफलकावरती. आता मात्र डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न, लेट ऍडजस्टमेंट पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणाला डिफेन्सिव्ह फटका खेळला गेला, मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला आणि एका धावेनं मात्र सांघिक धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळाला. 2 गडी बाद आणि धावफलकावरती धावा आहे ती 8 धावा. दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणाहून मात्र एक इनिंग बिल्ड करावी लागेल, एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. जर आपल्या संघाला किमान 40-45 धावांपर्यंत जर पोचवायचं असेल तर या दोनही फलंदाजांना जबाबदारीनिशी फलंदाजी करावी लागेल. थोडासा मी म्हणेन की विस्कळात टाकणारा फटका पाहायला मिळाला तो सनी सिंगच्या माध्यमातून. अक्षयनं देखील आपण विचार केला की का यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या नाहीत असा सवाल मात्र स्वतःलाच केला आहे, कारण चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं होतं. असं वाटलं होतं की टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा रो राहील, परंतु अनइवन बाउन्स विकेटमध्ये पाहायला मिळाला
आणि हेच कारण होतं. चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि चेंडू जाऊन स्थिरावला तो एसटी रक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक हा निर्धाव चेंडू फेकल्यानंतर यावेळेस मात्र मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट पाहायला मिळाला. चेंडू आउट ऑफ द पार्क, सहा धावां. तर या ठिकाणी एक हलकासा ओव्हरपेच चेंडू मिळाला. दोन षटकांच्या समाप्त्याखेर धावफलकावरती धावा आल्या. अंतिम षटकावर चेंडूवरती आलेल्या षटकारांना मात्र 14 धावांपर्यंत मजल मारतोय तो कळंबोली संघ. आणि पुन्हा एकदा दोन षटकांचा खेळ या ठिकाणी, वाजवी खेळ संपलाय. 7 सरासरीनं 14 धावा धावफलकावरती आल्यात, परंतु या धावा पुरेशा नसणार आहेत कारण प्रभात अंबरेसारखा अष्टपैलू खेळाडूचा समावेश या संघामध्ये करण्यात आलाय. परेश कडके असेल, त्यानंतर जर आपण विचार केला तर याच संघामध्ये परेश कडकेबरोबर सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये येणारा अक्षय सरोदे असेल, असे अनेक दिग्गज खेळाडू या संघामध्ये. दीपकचा जर आपण विचार केला, दीपकनं निर्णायक क्षणाला मगाशी या सामन्यामध्ये षटकार खेचला होता जो विजयी षटकार ठरला होता, आणि ज्या षटकाराच्या बळावरती तो सामना शेवटच्या क्षणामध्ये जिंकला होता तो या रियाज श्री गणेशच्या रोडपाली संघानं. एकंदर जर आपण विचार केला तर बुन्ना भगत यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ, यांच्या देखरेखीखाली खेळणारा संघ, खूप चांगली संघबांधणी केली आहे. आणि एक उणीव होती एका गोलंदाजाची, आणि ती उणीव मात्र पूर्ण केली आहे ती प्रभात अंबोरेच्या येण्यानं. ज्या प्रभात अंबोरेनं पहिलं षटक हाताळलं, 3 धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केला भावेश उलवेकरच्या माध्यमातून, जो भावेश येणाऱ्या कालावधीमध्ये खरंच विस्फोटक फलंदाज ठरू शकला असता या फलंदाजाला बाद केलं. परंतु सन्नी ज्या गोल्डन टचमध्ये फलंदाजी करतोय, जर सनी शेवटच्या चेंडूपर्यंत, म्हणजे अजूनही आणखीन येणारे 12 चेंडू जर हा सनी मैदानावरती राहिला तर एक विस्फोटक फलंदाजी जरूर करू शकतो अनिकेत. निश्चितच सर, एक चांगली विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळू शकते या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. खूपच चांगलं झेल पूर्ण करतो यावेळी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक परेश कडके, ज्याला या एरियातील एबीडी विलर्स असं म्हटलं जातं. चांगलं झेलसुद्धा कॅरी करतोय, येणाऱ्या कालामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळेल अशी आपण आशा व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चितच तेरा सारा गुस्सा यावेळी जर राग काढायचा असेल फलंदाज सनी आला तर तो पूर्णपणे चेंडूवर ते प्रवीण सर राग काढू शकतो. कारण की आपल्या संघाला जर या सामन्यामध्ये शिरकाव करून द्यायचा असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण की आपण जर पाहिलं तर भावेश उलवेकर सारखा फलंदाज सुद्धा बाद झालाय, आणि त्याच्या मागोमाग संतोष गोस्वामी सारखा सुद्धा फलंदाज बाद झालाय. म्हणजेच सलामीची फली पूर्णपणे नेस्तानीभूत झाली आहे. तर अवघ्या वरच्या फलीचा फलंदाज फक्त सनी हा मैदानावरती आपण पाहू शकतो शिल्लक आहे. तर सनीला चांगली फलंदाजी करावी लागेल, राहुल या गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल. जो मानसिक दडपण त्यांच्यावरती निर्माण झालं आहे त्याच्या विपरीत जाऊन गोलंदाजावरती हा मानसिक दडपण निर्माण करावं लागेल, योग्य त्यावेळी आक्रमण करावं लागेल प्रवीण सर सनी या फलंदाजाला. तर निश्चितपणे पूर्णपणे आता मात्र ही फलंदाजी पूर्णपणे अवलंबून आहे ती सनी या फलंदाजावरती. ज्या सनीनं मागच्या सामन्यामध्ये बहारदार खेळ साकारला होता त्याच सनीची जबाबदारी आता मात्र या सामन्यामध्ये वाढते आहे. परंतु ज्या ज्या वेळेला सनी बॅकफुटला जातोय त्या त्यावेळेला गोलंदाज त्याला चकमा देण्यामध्ये यशस्वी ठरतोय. जेव्हा जेव्हा सनी फ्रंटफुटला खेळलाय त्यावेळेला त्यानं खूप चांगला खेळ केला आहे. परंतु ज्यावेळेला त्यानं आपला बॉडी वेट हा बॅकफुटवर ट्रान्सफर केला आहे, बॅकफुटला जाऊन ज्यावेळेला त्यानं स्क्वेअर कट किंवा पुल काढायचा प्रयत्न केला आहे त्यावेळेला मात्र त्याच्या पदरामध्ये अपयश पडलं आहे. तर हे कुठेतरी हेरलंय गोलंदाजानं, आणि जास्तीत जास्त सनीला बॅकफुटवर खेळवण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कोणत्याही प्रकारची चूक नाही. 34 शिकार जाळ्यामध्ये फलंदाज सनी सिंग देखील बॅक टू द पॅव्हिलियन. सॉरी
तर या ठिकाणी सनीवरती दबाव वाढला गेला आणि त्याचा परिणाम मात्र आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज सनी बाद झाला. यावेळेस मात्र अखोट टप्प्याचा चेंडू जबरदस्त गणागाती प्रहार. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका मात्र येतोय फलंदाज अविनाशच्या बॅटमधून. फ्रंट पल्ला ओशडा गई सीने आग ला गई मर जानी पूजा जमा कच्चे ला गई सारे पैसे खा गई आग के फ्रंट पल्ला ओशडा गई सीने आग ला गई मर जानी पूजा जमा कच्चे ला गई सारे. तर आपण प्रवीण सर पाहिलं यावेळी डीजे मास्टर जसं धडकत सलसल ते कारण की खूप उशिरानंतर एक चांगला फटका पाहायला मिळाला आणि एक चांगली धून सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली. पुन्हा एकदा अविनाश जाधव चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतो. यावेळी गती परिवर्तन केला बॅट अगोदर फिरली आणि चेंडू लेट आला त्यामुळे बॅट चेंडू जाऊन भिरकवला बॅटच्या बॉटम एजला. त्याच रीतीने आपण पाहिलं एक धाव पूर्ण करण्याचा कालावधी होता दोन्ही फलंदाजांकडे. या एक धावेच्या मदतीने कुठे ना कुठे धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली होती तब्बल 21 घरात चार गड्यांच्या मोबदल्या. नंतर यावेळी आपण पाहिलं तर स्ट्राईक अँड वरती येतोय फलंदाज चिंट्या पंचांकडून गाड घेताना दिसत. तर निश्चितच मूर्ती लहानपण कीर्ती महान अशा स्वरूपाची भूमिका या फलंदाजाची. जर आपण पाहिलं तर हाईट कमी आहे उंची कमी आहे पण जी कामगिरी आहे ती खूपच उंच आहे. तर यावेळी आपण पाहू शकतो हेलिकॉप्टर शॉटचं सिलेक्शन. चेंडू जातोय डीप स्कलेक्टच्या रिझनमध्ये खराब क्षेत्ररक्षण होतं. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक परेश खडके त्या चेंडूवरती होते. बघता बघता दोन धावा सुद्धा पूर्ण केल्या. या दोन धाव्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली होती 23. जर षटकाचा विचार केला तर षटक समाप्त होत आहे. तीन षटकाच्या समाप्ती आहे जर आपण पाहिलं तर फलकावरती धावसंख्या लागली गेली आहे 23 म्हणजेच 11 निश्चितच 7.66 सरासरीने आपण पाहिलं प्रवीण सर या धावसंख्येचा पाठलाग केला गेला आहे पहिल्या 17 कलंबोली या संघाच्या माध्यमातून. शेवटचं षटक शिल्लक आहे. या षटकामध्ये फलंदाजांना टॉप गेअर टाकावं लागेल. फलंदाजीचा वेग वाढवावा लागेल. जर रोडपल या संघाला हरवायचा असेल तर तब्बल 40 ते 45 धावासुद्धा कमी पडतील येणाऱ्या कालामध्ये. तर त्या गोष्टीला ध्यानात घेऊन या षटकामध्ये पूर्णपणे आक्रमण करावं लागेल. अविनाश जाधव आणि चिंटा याला गोलंदाज सूरज याच्यावरती. जर आपण रोडपली संघाचा विचार केला प्रवीण सर तर एकही प्रॉपर पेसर वापरला गेला नाही आहे. स्पिन अटॅक पूर्णपणे लावला गेला आहे कलंबोली या संघाच्या फलंदाजांसाठी. तर त्या स्पिनच्या जाल्यामध्ये पूर्णपणे फसलं गेलं आहे आतापर्यंत कलंबोली संघ. तर चांगली फलंदाजी करावी लागेल या शेवटच्या षटकामध्ये जर आपल्या संघाला फायनलच्या पर्वामध्ये प्रवेश मिळवून द्यायचं असेल तर. तर निश्चितच 3 हा जो सफर आहे 3 ही चालणारी प्रतियोगिता यामधून केवळ 3 टॉप 3 जाणार. म्हणजेच कुठल्या तरी 3 फक्त चान्स मिळणार फायनल आणि सेमीफायनल खेळण्याचा. तर त्या गोष्टीला ध्यानात घेऊन चांगला खेळ करावा लागेल. परेश खडकेसारखा फलंदाज आहे समोर. अक्षय सरोदेसारखा फलंदाज आहे समोर. तर त्या गोष्टीला ध्यानात घेऊन धावसंख्येचं उंच डोंगर उभं करावं लागेल तरच जाऊन आपण त्यांचं आव्हान संपुष्टात आणू शकतो. तर शेवटचं षटक सुरू होत आहे. षटक टाकणारी सज्ज होत आहे गोलंदाज सूरज. पहिला चेंडू टाकणारी सज्ज होत आहे. त्याला फेस करेल इन्फॉर्म फलंदाज अविनाश जाधव ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला शिरकाव मिळून दिलं होतं विजय प्रस्थापित करून दिलं होतं आणि त्याच कारणामुळे आपण कलंबोली संघ हा सेमीफायनलच्या पर्वामध्ये पाहू शकतो खेळताना. तर सूरज गोलंदाज सज्ज होतं राईट टर्म राऊंड विकेटच्या माध्यमातून. खराब चेंडू जी सांगत हा पंच यावेळी दर्शवतात की हा चेंडू पंच आपला डिसिजन द्यायचा चेंडू अवंतर आहे नो आहे. तर यावेळी पंच दर्शवतात की चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह नाहीये. चेंडू एकदम नीटपणे टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. लीगल डिलिव्हरी समाप्त होते. बायच्या स्वरूपात एक धाव येते. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली होती यावेळी जर आपण पाहिला प्रवीण सर गुडलँड स्पॉटवरती चेंडू अदलला गेला आणि त्यानंतर चेंडूने अशा प्रकारची उचली घेतली की फलंदाजाला कुठल्याही प्रकाराचा अवधी मिळाला नाही. त्याच्यावरती शॉट सिलेक्शन करण्याचा कुठल्याही प्रकाराचा टाइम मिळाला नाही शॉट मारण्याचा. चेंडू येऊन वेसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एसटी रक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. तिसरा चेंडू यावेळी गोलंदाज सूरजाचा. खराब कॉलिंग मी म्हणेन यावेळी फलंदाज अविनाश जाधव याच्या माध्यमातून. चिंटा याची फलंदाजी संपुष्टात आणण्याचं काम पूर्ण करतोय कारण की आपण पाहिलं
मागच्या षटकामध्ये एक खणखणीत षटकार लगावला होता फलंदाज अविनाश जाधव याने. जर आपण अविनाश जाधव याचा विचार केला तर पूर्णपणे त्याची आयसाईट सेट झाली आहे चेंडूवरती, तर चांगले फटके दाखवावे लागतील या शेवटच्या उर्वरित तीन चेंडूंमध्ये. तर नवीन फलंदाज आपण पाहू शकतो प्रवीण सर स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडवरती जात आहे साहिल. तर ज्या प्रकारचं विश्वास दर्शवला गेला होता शेवटचं षटक कोण हाताळेल, तर सूरज या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेला होता आणि त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी आतापर्यंत केली गेली. चौथा चेंडू खेळलेला अविनाश जाधव चेंडूला विरकावून लावते फाईन लेगच्या रिजन मध्ये खणखण इथं सारावांसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. तर खूपच चांगलं गीत आपल्या माध्यमातून ऐकायला मिळालं की स्वॅग से करेंगे सबका स्वागत, आणि निश्चितच त्याच पद्धतीने स्वागत केलंय गोलंदाज सूरजाचं फलंदाज अविनाश जाधव याने. निश्चितच तीन चेंडूंचा खेळ झाला होता प्रवीण अर्जुने सर, आणि त्या तीन चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकाराचा मनसुबा मिळाला नव्हता फलंदाजांना मोठा हिट लगावण्याचा. पण त्याच्या विपरीत जर आपण बघितलं जशीच स्ट्राईक नशीब झाली ती अविनाश जाधव याला, त्यांनी दाखवून दिलंय की माझ्यामध्ये सुद्धा दुवक्ता आहे गुणवत्ता आहे मोठे मोठे हिट लगावण्याची, का संघ नायकाने माझ्यावरती विश्वास दर्शवला आणि त्या विश्वासाने सार्थ अशी फलंदाजी केली आहे फलंदाज अविनाश जाधव याने. पाचवा चेंडू गोलंदाज सूरजाचा पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होतो चेंडू जातोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये दोन धाव्यांसाठी, आणि या दोन धाव्याच्या मदतीने संघाची माफ करा दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावजीत्या स्वरूपात फलंदाज बाजवतोय अविनाश जाधव. तर बघूया त्याची जागा भरून काढण्यासाठी कुठला नवीन फलंदाज मैदानावरती जातो आणि ती कामगिरी पूर्ण करतोय. निश्चितच एक चांगला हिट लगावला होता. दुसरी धाव चोरण्याच्या प्रयत्नामध्ये प्रवीण सर अविनाश जाधव याच्या फलंदाजी याची फलंदाजी संपुष्टात आली आणि त्याला तंबूच्या आसरला प्रयत्नासाठी मजबूर केलं गोलंदाज सूरज या गोलंदाजाने. तर शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राईकवरती जातोय विजय थापा. तर या चेंडूवरती चांगला समाचार घ्यावा लागेल गोलंदाजाचं, तर जाऊन आपण एक भलं मोठं धावांचं डोंगर उभं करू शकतो रोडपली या संघासमोर. तर मी मागाशीच म्हटलं होतं प्रवीण सर जर तर निश्चितच या चेंडूवरती जर षटकार लगावला गेला विजय थापाच्या माध्यमातून तर साई कृपाच्या माध्यमातून त्याला 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. पाच पाच चेंडू अद्यापही एकदम नीटपणे टाकले गेलेत हातले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या सत्रातील, त्याला फेस करेल फलंदाज विजय थापा ज्याच्यावरती 500 रुपयाचा इनाम लागू झालाय साई कृपा या संघाच्या माध्यमातून. चेंडू वेसावतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि पंच दर्शवतात हा चेंडू उजव्या शिला सोडून अवंतर चेंडू या रूपामध्ये घोषित करतात. तर या अवंतर चेंडूच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 घरात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे अद्यापही या पहिल्या सत्राच्या शेवटच्या चेंडूमध्ये रंगता निर्माण आहे. काय होईल या चेंडूवरती पॅडल स्वीप लगावण्याचा प्रयत्न निश्चितच एबीडी विलेची आठवण करून दिली विजय थापा याने. दोन धावा एक पडू शकतो का, खूपच चांगली फेकी, पण दुसरा धाव चोरण्याच्या प्रयत्नात फलंदाज विजय थापाजी पारी संपुष्टात येते. तब्बल 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 4 षटकांच्या समाप्ती अखेर धफलकावरती धावसंख्या लागली होती 33 धावा काढून 34 धावांचं प्रवीण सर भलं मोठं आव्हान उभं केलंय रोडपाली संघासमोर. आव्हान मोठं नसून मी म्हणेन एक सन्मानजनक आव्हान उभारलं गेलंय रोडपाली संघासमोर जर आपण त्यांच्या फलंदाजीचा विचार केला तर. पण ॲट द एंड ऑफ द डे पण असं म्हटलं जातं की क्रिकेट हा अनिश्चितावने भरलेला खेळ आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. लो स्कोरिंग मुकाबले नेहमीच रंगतदार मुकाबले मानले जातात, त्या सामन्यांमध्ये एक रंगत पाहायला मिळते दिलचस्पी पाहायला मिळते आपल्याला. तर प्रवीण सर आपल्याला काय वाटतं या सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल का? निश्चितपणे सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळणार किंवा नाही हा प्रश्न नंतरचा आहे, परंतु यावेळेस मात्र आपल्या व्यासपीठाच्या ठीक समोर रंगीबिरंगी कागद मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतात. हे आकर्षक मी म्हणेन की फटाक्यांची आतषबाजी आपल्याला मैदानाच्या समोर पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं सेमीफायनलचा हा सामना आहे.
आणि या सामन्यांचं सुरुवात मात्र खेळाचा उत्तरार्ध मात्र फटाक्यांच्या आतषबाजीने या ठिकाणी केला जातो. येस, आमचे सनी राव खूप सेन्सिटिव्हली या गोष्टीकडे पाहतात आणि म्हणतात की हे पोल्युशन आहे. पोल्युशन जरूर असलं तरी इट्स अ वे ऑफ अ सेलिब्रेशन आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर एकंदर जर पाहिलं पहिलं सत्र सन्मानजनक जरूर ठरलंय. 33 धावा उभारल्या गेल्यात, 34 धावांचं लक्ष आहे. परंतु जी बॅटिंग लाईनअप आहे आपल्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर आपण हा संपूर्ण संघ पाहू शकतो, त्याचा चंबू पाहू शकतो. आणि खऱ्या अर्थानं जर बॅटिंग लाईनअप आपण पाहिले खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारा हा रिया श्रीगणेश रोडपाली संघ आणि जो प्रबळ दावेदार देखील मानला जातोय या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा. परंतु क्रिकेट आहे, अजूनही बराचसा क्रिकेट येणं बाकी आहे. सूरजचा जर आपण विचार केला तर सूरज एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. जरी त्याची फलंदाजी डेपाळली असली त्याच्यामध्ये एक क्षमता आहे गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला विजयाच्या बाजूने झुकवण्याची. म्हणजेच ऑलराऊंडर खेळाडूंची ही खासियत असते. KKRचा कालचा सामना जर आपण पाहिला असेल तर सुनील नारायणचा जर आपण विचार केला तर सुनील नारायण ज्यानं IPLच्या पहिल्या पर्वामध्ये ॲज अ बॉलर एंट्री केली होती, परंतु आज तो KKRमध्ये एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. म्हणजेच ओपनरच्या स्वरूपामध्ये येतो आणि ज्यावेळेला तो मैदानावर येतो त्यावेळेला फक्त मोठी फटकेबाजी करायची हा एकमात्र उद्देश त्याच्या डोळ्यासमोर असतो. तर निश्चितपणे ज्याच्या माध्यमातून 17 चेंडूत 50 धावांची भारदार खेळी देखील IPLच्या माध्यमातून यावर्षीच्या IPL हंगामामध्ये त्यानं केली आहे. आणि एकंदर जर विचार केला तर या मोठ्या बॅटिंग लाईनअपसमोर 34 धावांचं लक्ष हे फारसं मोठं लक्ष नसणार आहे. परंतु जर विचार केला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा तर 2 फलंदाज त्यांना पहिल्या षटकामध्ये तंबूच्या आशिराला पाठवावे लागतील आणि हे 2 फलंदाज म्हणजे यावेळेस मैदानाकडे मार्गक्रमण करणारे अक्षय सरदे आणि परेश कडके हे 2 फलंदाज. या 2 फलंदाजांना जर पहिल्या षटकामध्ये तंबूचा रस्ता दाखवला आणि पहिल्या षटकात 6 किंवा 6 पेक्षा कमी धावांमध्ये मर्यादित रोखलं गेलं तर मात्र हा सामना ओपन होऊ शकतो तो कळंबोली संघासाठी. अनिकेत, निश्चितच सर, ही जी जोडी मैदानावरती गेली आहे असं म्हटलं तरी कमी नसेल. एक एबी डी विलियर्स सर, एक विराट कोहली अशी जोडी म्हटली गेली तर त्याच्यात काय हरकत नाही आहे. कारण की जर आपण परेशचा जर विचार केला तर मिस्टर 360 ॲज एबी डी विलियर्स त्याला ओळखलं जातं या विभागामध्ये. आणि जर आपण अक्षय सरवदेचा विचार केला तर क्लासिक शॉट सिलेक्शन पाहायला मिळतात या फलंदाजाच्या माध्यमातून. तर निश्चितच विराट कोहलीची आठवण येते ज्या ज्यावेळी कव्हर ड्राईव्ह आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून जेव्हा हे शॉट सिलेक्शन केले जातात तर त्याच रीतीची फलंदाजी पाहायला मिळते अक्षय सरवदेच्या माध्यमातून. तर अवघ्या 4 षटकांमध्ये गरज होती म्हणजेच 34 धावांची. तर बघूया किती लवकरात लवकर हा सामना समाप्त होतो किंवा या सामन्यात रंगत पाहायला मिळते. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का? निश्चितपणे लो स्कोरिंग सामने हे नेहमी उत्कंठावरचे सामने होतात. खेळाचं उत्तरार्ध गोलंदाज चिंटू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू परेश कडकेसाठी, क्षेत्ररक्षक तैनात आणि ज्या विकेटसाठी जाळं रचलं गेलं होतं ते विकेट मात्र यावेळेस जाळ्यामध्ये अडकते. फलंदाज परेश कडके बॅक टू द पॅव्हिलियन, मोठी शिकार. तर निश्चितपणे आमच्या व्यासपीठाच्या ठीक समोर जे काही क्रीडा रसिक उभे आहेत त्यांना विनंती असेल की एकतर तुम्ही खाली बसायचं किंवा त्या ठिकाणाहून बाजूला सरकायचं, कारण आमच्या स्कोरला थोडासा अडथळा निर्माण होते. या दरम्यान पारितोषिक येत आहे नॉटी यांच्याकडनं. जो झेल पूर्ण केला गेला त्या क्षेत्ररक्षकाला मात्र 101 रुपयाचं पारितोषिक. हा सामना संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक या ठिकाणाहून स्वीकारायचं आहे. खऱ्या अर्थानं झेल होता परेश कडकेचा जो या मैदानावरती आज मात्र थोडासा अपयशी जरूर आपल्याला पाहायला मिळाला. तर निश्चित सर, आपण कालच्या किंग्स इलेव्हनच्या सामन्यामध्ये पाहिलं क्रिस गेलचं झेल सुटलं गेलं, त्या झेलवरती पूर्णपणे कमिटमेंट केली नव्हती क्षेत्ररक्षकाने. त्यानंतर आपण पाहिलं 63 चेंडू 104 धावांची भरदार खेळी आणि त्या खेळीमध्ये 11 षटकार आणि केवळ 1 चौकार लगावला गेलं होतं क्रिस गेलच्या माध्यमातून. आणि आज त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तो शतक त्याने त्याच्या मुलीला डेडिकेट केलं, म्हणजेच एक चांगलं गिफ्ट दिलं त्याने त्याच्या मुलीसाठी. तर बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. परेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो स्ट्राईक वरती, फलंदाज राहुल जानी. वैयक्तिक कोटीतील पहिले षटक आणि सांघिक कोटीतील दुसरं षटक हाताळलं होतं तोच राहुल यावेळी आपण पाहू शकतो. पॅडल शिप लगावतोय त्यावरती
डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक साहिल पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. जोपर्यंत चेंडूची उचल होईल फेक येईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे केवळ एक धाव पूर्ण करण्याचा कालावधी होता. आणि या एक धावाच्या मध्ये जर आपण पाहिलं तर संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होते. आणि दाफलकावरती धावसंख्येत दोन चेंडूच्या समाप्ती अखेर एक एक गड्याच्या मोबदल्यानंतर. निश्चितपणे पहिला मोठा फलंदाज या ठिकाणी गमावला परेश कडके. परंतु मी म्हणेन की चुकीचं शॉर्ट सिलेक्शन केलं होतं. फक्त दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर होते. दोन्हीही क्षेत्ररक्षक हे डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये होते. थोडासा फाईन जर आज हा चेंडू खेळला गेला असता तर परेशला निश्चितपणे 6 किंवा 4 धावा मिळाल्या असत्या या सामन्यामध्ये. या स्पर्धेमध्ये परेशचं शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी आपल्याला खराब शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळते. यावेळेस मात्र मोठा अपील केल्या गेल्या जात आहे. पंचांवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न निश्चितपणे असणार आहे. परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि या अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. कारण गोलंदाजाला देखील माहीत आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट विकेट असणार आहे प्रत्येक सामन्यामध्ये. सलग दोन सामने जर आपण पाहिलं परेश कडके 0 या धावसंख्येवरती बाद झाला आणि तिथून विजयश्री खेचून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अक्षय सरोदेनं. आणि हेच कारण आहे अक्षयला प्रत्येक चेंडूवरती या प्रकारच्या अपीलला सामोरं जावं लागेल आणि याची मानसिक तयारी यावेळेस मात्र मैदानावरती उपस्थित असलेल्या पंचांना देखील करावी लागेल. निश्चितच प्रवीण सर आपलं म्हणणं असते कारण की या दोन खेळाडूंमुळे या संघाला ओळखलं जातं. एक परेश कडके आणि दुसरा असेल अक्षय सरोदे. तर एक मोठा मासा आपण पाहू शकतो जाळ्यामध्ये फसलाय. खूपच चांगली स्प्रिंट लगावली गेली. 4 धावा वाचू शकतो का निश्चितच. खूपच चांगलं देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जोपर्यंत चेंडूची उचल होईल फेकी होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे केवळ एक धाव पूर्ण करण्याचा कालावधी होता. म्हणजे विचार करू शकता क्षेत्ररक्षक किती क्विक चेंडूवरती आला किती क्विक चेंडूची फेकी केली. आणि त्याच गोष्टीला जर आपण ध्यानात घेतलं तर दोन्ही फलंदाजांकडे फक्त एक धाव पूर्ण करण्याचा कालावधी होता. आणि या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोनच्या घरात एक गड्याच्या मोबदल्यानंतर. जर इथून एक चांगली पार्टनरशिप निभावली गेली दोन्ही फलंदाजांच्या मध्ये तर हा सामना नो डाऊट जिंकू शकेल रोडपाली संघ. जर इथून जर विकेट गेला तर मी म्हणेन कुठे ना कुठे पूर्णपणे बॅकफुटला येऊन सरसावेल रोडपालीचा संघ. निश्चितपणे 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 2 धावा धावफलकावरती आल्या. त्यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका कवर्स आणि मिडऑफच्या मधून चेंडू तटवण्याचा प्रयत्न. वाईड इश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण सीमा रेषेलगत 3 धावेसाठीचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतं. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावांच्या बराबरीनं का होईना सांघिक धावसंख्येमध्ये बदल होतोय. संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज चेंडूचा जर आपण विचार केला चिंट्याच्या माध्यमातून पहिलं विकेट प्राप्त करून दिलं गेलं सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती परेश कडके. त्यानंतर मात्र दबाव निर्माण केला. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्या. परंतु तदनंतर मात्र जर आपण पाहिलं एक खराब चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न केला. बॅकफुटला जाऊन हा चेंडू कव्हर्सच्या मधून खेळून काढला आणि ज्यावरती आल्या 3 महत्त्वपूर्ण धावा. या 3 धावा आत्मविश्वास बळावणाऱ्या धावा असणार आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. यावेळेस मात्र डी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची उचल होईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण. षटक पहिलं संपत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा आल्या त्या 1 गडी बाद 6 धावा. आमचे साथी स्कोरर सनी राव 6 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या षटकाच्या नंतर जर तुलना करायची झाली तर पहिल्या सत्रामध्ये 1 गडी बाद 3 ही अवस्था केली होती कळंबोली संघाची. आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर या श्रीगणेश रोडपाली संघानं प्रत्युत्तरादाखल 32 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 6 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. सुरुवात संत आहे परंतु या संत सुरुवातीला वेग द्यावा लागेल कारण विजयासाठी पल्ला अजूनही गाठायचा आहे. येणारे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. 18 चेंडू आणि 28 धावा. चेंडू आणि धावांमध्ये फारसं अंतर नाही आहे. या ठिकाणी धावा रोखता आल्या पाहिजेत गोलंदाजी करताना. येणाऱ्या गोलंदाजानं जर प्रामाणिक प्रयत्न केला धावा रोखण्याचा रेग्युलर इंटरवेलला जर विकेट्स प्राप्त करत गेल्या तर या 28 धावांना विजयी धावसंख्येमध्ये रूपांतरित करता येऊ शकतं. म्हणजे येणाऱ्या गोलंदाजाला मात्र एक कामगिरी बजावावी लागेल विकेट बाद करण्यापेक्षा. या षटकामध्ये चेंडू कशा पद्धतीने निर्धाव फेकले जातील याचा सारासार विचार जर गोलंदाजाने केला तर या सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. अनेक सर जर जितके चेंडू डॉट निघतील तसाच धावांचा डोंगर अजून मोठा होत जाईल आणि चेंडूंचा जो डोंगर आहे तो छोटा होत जाईल. तर त्या गोष्टीला ध्यानात घेऊन विकेट टू विकेट बॉलिंग न करता जर आपण योग्य टप्प्यावरती गोल फलंदाजाची जी कमजोरी आहे त्या गोष्टीला ध्यानात घेऊन त्या टप्प्यावरती जर गोलंदाजी केली तर निश्चितच फलंदाजा स्वतः विकेट देऊन जाईल. क्रिकेटचा नियम म्हटलं जातं क्रिकेटचा कानमंत्र म्हटलं जातं गोलंदाजी करताना. जर आपण स्टंपला फॉलो केलं तर निश्चितच
फलंदाज आपल्याला फॉलो करतो आणि आपला चेंडू जाऊन पोचतो इन टू द फेन्स षटकारासाठी. तर यावेळी बघूया तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज, दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज भावेश उलवेकर. चेंडू जातो यावेळी मिड ऑफच्या रिजन मध्ये खणखणीत चार धावांसाठी. ओव्हर टू डीजे मास्टर. तर मी म्हणेन यावेळी सुटकेचा निश्वास निश्वास घेतला असेल फलंदाज अक्षय सर्वोदयाने, कारण की जर हा झेल झाला असता तर आपण पाहू शकता किती हद्दीपर्यंत निराशा झाली असती या कलंबोली संघाला. कारण की आपण पाहू शकतो रोडपाली संघाला माफ करा, जर हा झेल टिपला गेला असता क्षेत्ररक्षक सनियाच्या माध्यमातून पूर्णपणे जर कमिटमेंट दिली असती तर निश्चितच या सामन्याला कलाटणी मिळाली असती, या झेलला जर पूर्ण केलं असतं निश्चितपणे. अनिकेत, कारण गोलंदाज भावेश उलवेकरचा जर आपण विचार केला तर एक अतिशय अनुभवी गोलंदाज आहे आणि कळंबोली क्रिकेटमध्ये खूप असे सामने त्यांना आपल्या गोलंदाजीच्या बळावरती जिंकवले आहेत आणि एकंदर जर आपण विचार केला ट्रॅप रचला गेला होता, कारण कोणताही संघ नाही की या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावणार नाही आहे. त्याने लॉंग ऑफ हा मिड ऑफला घेतलाय 30 yard सर्कलमध्ये, रिव्हर्स स्वीपसाठी त्यांनी थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक लावलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 yard सर्कलमध्ये आहे आणि एक क्षेत्ररक्षक मात्र वायडीशच्या एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे एकंदर जर विचार केला ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे, जी स्ट्रेंथ आहे गोलंदाज भावेशची, त्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चांगला ट्रॅप चांगला जाळा रचला गेला होता, परंतु सनीचा जंपचा जो टायमिंग आहे तो कुठेतरी गडबडला. जर प्रॉपर टायमिंग झाली असती हा झेल पूर्ण झाला असता आणि अक्षय सरोदे सारखे शिकार जाळ्यामध्ये सापडली असती जर सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरू शकला असता. निश्चितच तो झेल पूर्ण झाला असता प्रवीण सर तर सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली असती, पण नशिबाला काहीतरी वेगळं हवं होतं. जीवनदान मिळालं फलंदाज अक्षय सर्वोदय याला, तर मिळालेल्या जीवनदानाचं पूर्णपणे सोनं करावे लागेल, कारण की प्रत्येक वेळी जीवनदान मिळत नाही. ज्या ज्या वेळी जीवनदान मिळतो त्या त्या वेळी आपण पाहतो प्रवीण सर फलंदाज आपण फलंदाजीच्या माध्यमातून आग ओकतो. तर यावेळी आपण पाहू शकतो खूपच खराब फिल्डिंग होते, धाव चोरण्याचा प्रयत्न होता फलंदाज अक्षय आणि राहुलच्या माध्यमातून. तर आपण पाहिलं ज्या प्रकारे सोयीमधून धागा रोहिला जातो त्याच प्रकाराची धावसंख्या पूर्ण केली आहे. जर आपण या चेंडूचा विचार केला तर चेंडू अवंत रूपामध्ये समाप्त होतो आणि त्याच्यावरती दोन धावा सुद्धा एकवटल्या गेल्यात, म्हणजेच 1+2 अशी धावसंख्या येते या चेंडूवरती. तर कुठे ना कुठे नशिबाची साथ लाभली आहे मी म्हणेन फलंदाज अक्षय सर्वोदय आणि राहुल याच्या पाठीशी. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की नशीब पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे. तर हिंदीमध्ये असं म्हटलं जातं की तकदीर हमेशा बहादुरों का साथ देते. तर यावेळी नशिबाची साथ मिळते फलंदाज अक्षय सर्वोदय याला आणि राहुल नामक फलंदाज याला. भावेश उलवेकरला चांगली गोलंदाजी करावी लागेल, ज्या प्रकारचं चेंडू टाकला गेला होता त्या चेंडूला कुठे ना कुठे थोडंसं आत घ्यावं लागेल. याला आपण पाहिलं प्रभुक्त केलंय प्रवीण सर अक्षय सर्वोदय फलंदाजाला बॅकफुटवरती जाऊन डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी. चेंडूला ढकललं गेलं पॉईंटच्या रिझनमध्ये एक धावेकरीत आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते, संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती स्कोरवर 14 घरात एक गड्याच्या मोबदल्यानंतर. तर या षटकातील चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत या षटकातील. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगला कमबॅक करावा लागेल प्रवीण सर भावेश उलवेकर या गोलंदाजाला जर आपल्या संघाला शिरकाव करून द्यायचा असेल या सामन्यामध्ये आणि प्रवेश सुद्धा मिळवून द्यायचा असेल फायनलच्या पर्वामध्ये. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या रिझनमध्ये, खूपच चांगलं झेल गॅदर करतोय क्षेत्ररक्षक संतोष आणि त्याला 100 rupees पारितोषिक मिळतोय नॉटी याच्या माध्यमातून. जर आपण आजच्या दिवसाचा विचार केला प्रवीण सर तर पूर्णपणे ATM खुला केले गेले नॉटी याच्या माध्यमातून. पारितोषिकांचा पाऊस पाडले गेले या मैदानावरती नॉटी याच्या माध्यमातून. जर आपण नॉटीचा विचार केला तर काही दिवसानंतर 2 वर्षासाठी सलग परदेशात जाणार आहे कामानिमित्त. तर त्याच गोष्टीला ध्यानात घेऊन त्याच्या मित्रपरिवाराने या स्पर्धेचं आयोजन करून त्याला एक चांगलं निरोप दिलं, एक चांगलं फेअरवेल गिफ्ट दिलंय. तर मी सर्व त्याच्या मित्रपरिवाराचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन. 2 षटकांचं वाजवी खेळ समाप्त झालंय. त्या फलकावरती जर आपण नजर टाकली तर संघाची धावसंख्या झाली होती तब्बल 14 एक गड्याच्या मोबदल्यानंतर. अद्यापही 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे, कंपल्सरी 20 धावा बनवाव्या लागतील कारण की या स्पर्धेच्या नियमावलीअनुसार कंपल्सरी चेझिंग असेल. दोन्ही संघनायकांनी ही सूचना नीट
निश्चितपणे ऐकायची आहे. कंपल्सरी चेज असेल, 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. चौदा चेंडू आणि 20 धावांची गरज. इथून एखादा मोठा फटका सामन्याला कलाटणी देऊ शकतो प्रवीण सर. पूर्णपणे आपण पाहू शकतो थोडासा वेट मागे ट्रान्सफर केला, स्क्वेअर रूम बनवला गेला आणि स्क्वेअर कट लगावला गेला तर चेंडूवरती, याला म्हणतात क्रिकेटचा सौंदर्य दाखवला गेलाय फलंदाज अक्षय सर्वोदयाच्या माध्यमातून. मी मगाशीच प्रवीण सर याची स्तुती केली होती या फलंदाजाची की स्ट्राईक एंड वरती होता त्यावेळी परेश खडके, ज्याला मिस्टर 360 ऍज अ एबीडी विलर्स ओळखलं जातं. आणि मी अक्षय सर्वोदयाला म्हटलं होतं की ऍज अ विराट कोहली म्हणून त्याची ओळख इथे मांडली जाते, कारण की क्लासिक शॉट पाहायला मिळतात या फलंदाजाच्या माध्यमातून. दिल पूर्णपणे जितला या फलंदाजाने आपला संघ आणि संगणकाच्या माध्यमातून आणि पूर्ण दर्शकांचं. चेंडू काहीसा टप्पा पडल्यानंतर आत आला. एसटी रक्षक यावेळी चुकी करतोय. बघता बघता एक धाव सुद्धा पूर्ण केली आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19-20 घरात. अद्यापही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे प्रवीण सर. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. बारा चेंडूंचा वाजवी खेळ अद्यापही बाकी आहे प्रवीण सर. त्या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि अवघ्या 15 धावांची गरज तर योग्य त्यावेळी चांगली फलंदाजी करावी लागेल. रोडपाली या संघाच्या फलंदाजांना जर या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करायचा असेल आणि कलंबोली संघाचं जर आव्हान संपुष्टात आणायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकाराची गोलंदाजी आपण पहिल्या सत्रात पाहिली प्रवीण सर, त्याच प्रकाराची गोलंदाजी आपण या दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय. जसे तसं उत्तर देताना आपण पाहतो या मैदानावरती या चालू असणाऱ्या सामन्यामध्ये तिसरं षटक घेऊन होतोय गोलंदाज अविनाश जाधव, ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती. ज्या ज्या फलंदाजीमुळे आपण या 34 धावा धाव फलकावरती पाहू शकतो तर चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल जर या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल, विजेतेपद पटकावायचं असेल या सामन्यामध्ये. चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावरती चेंडूला आतालून चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर आपण यावेळी पाहू शकतो इन्फॉर्म फलंदाज अक्षय सर्वोदय स्ट्राईकवरती आहे, ज्याने आत्तापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. ज्याच्यावेळी त्याच्या खांद्यांवरती जबाबदाऱ्या अडवल्या गेल्यात त्या जबाबदाऱ्यांना पूर्णपणे सामोरे येऊन त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या गेल्यात अक्षय सर्वोदय याच्या माध्यमातून. जी गोलंदाजी असेल तरी गोलंदाजीमध्ये पूर्णपणे योगदान दिलं गेलं, फलंदाजी असेल तर फलंदाजीमध्ये सुद्धा पूर्णपणे योगदान दिलं गेलं या खेळाडूच्या माध्यमातून. आणि असं म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ 100% कमिटमेंट आणि ती कमिटमेंट आपण पाहू शकतो अक्षय सर्वोदय माध्यमातून. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. अकरा चेंडू आणि प्रवीण सर 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. जर या षटकामध्ये निश्चितपणे या ठिकाणी हलीम, त्यानंतर बाबू लोहार आणि पवन यांच्याकडनं प्रत्येकी विकेटसाठी 100-100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एक विकेट 300 रुपयांचं ठरू शकतं या ठिकाणी गोलंदाज अविनाशसाठी. आणि विकेट्सची गरज आहे कारण येणारे 11 चेंडू आणि अजूनही 14 धावांची गरज. यावेळेस मात्र प्रभात अंबोरे जबरदस्त चेंडू ब्लॉक कॉलचा चेंडू, विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकला जातोय. जोरदार अपील जरूर आहे. एकंदर जर आपण विचार केला एसट्यांच्या मागे उभे असणारे सर्व क्षेत्ररक्षक हे जोरदार अपील करत आहेत. दोन्ही पंच आपापसामध्ये विचार विनिमय जरूर करतील. बालाजी नायर आणि अर्थातच दुसरे पंच आपण यावेळेस मात्र मैदानावरती पाहतोय. दोन्ही पंच आपापसामध्ये विचार विनिमय करतात. ही मोठी विकेट असू शकते कारण प्रभात अंबोरे एक जेन्युअन ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे आणि यावर्षी जर त्याचा फॉर्म आपण पाहिला मी म्हणेन की करिअर बेस्ट फॉर्ममध्ये हा खेळाडू निश्चितपणे यावर्षी खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं ज्या ज्यावेळी आपला फॉर्म बरकरार असतो त्या त्यावेळी आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो, आपल्याला खेळायलासुद्धा मजा येते. त्याच प्रकाराची फलंदाजीची आता आवश्यकता आहे. आणि आता मात्र सल्लामशवरा केल्यानंतर दोन्ही पंचांनी एक दुसऱ्याचा डिसिजन ऐकून फायनल डिसिजन दर्शवला आहे की प्रभात अंबोरे याच्या पारीचं अंत होतंय आणि त्याला तंबूचा आसरा गाठण्यासाठी अविनाश जाधव हा गोलंदाज प्रबुक्त करतोय. 300 रुपयाचा मानकरी ठरतोय. आपण जसं म्हटलं होतं की एक विकेट हा 300 रुपयाचा ठरू शकतो आणि त्या गोष्टीला ध्यानात घेऊन निश्चितच 300 रुपयाचा
पारितोषिक पटकावला गेलाय अविनाश जाधव याच्या माध्यमातून, कारण की त्याला माहिती होतं प्रभात अंबोरे याचं विकेट किती महत्त्वाचं असेल आणि त्याच विकेटला आपण पाहू शकतो पूर्णपणे यश मिळवून दिलंय एस टी रक्षक भावेश उलवेकर याच्या माध्यमातून। तर निश्चितच भावेशने जो झेल कॅरी केला त्याच्यासाठी नॉटियाच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलंय। तर सामना संपल्यानंतर आपण यायचं आणि आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे। उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज। तर सर इथून जितके चेंडू डॉट निघतील म्हणजेच निर्धाव निघतील तसेच या सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल। तर निश्चितपणे या ठिकाणी अजूनही अशाच प्रकारची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे। स्लोअर फुटो चेंडू होता, ऑनसाईडला चेंडू वळवला आहे, एक धाव जरूर घेतले दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, कमिटमेंट पहा थेट फेकी। जर यष्ट्या उद्ध्वस्त झाले असते तर निश्चितपणे अडचणीमध्ये असू शकला असता फलंदाज, जो यावेळेस मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं 2 धावा घेण्याचा जो निर्णय घेतला होता धाडसी निर्णय होता आणि अविनाशचा जर आपण विचार केला विकेट्स कशा पद्धतीने मिळवता येतील, अक्षय सरोदेला जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईक ठेवावा लागेल आणि एकंदर जर आपण विचार केला तर निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये जर गोलंदाजाने विश्वास दर्शवला तर या सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते। आता मात्र येणारे 9 चेंडू आणि अजूनही 12 धावांची गरज आहे। सुंदर चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर आपण पाहिलं ज्या पद्धतीनं आपण समालोचन करत होतो की चेंडू निर्धाव फेकणं हा एकमात्र जर लक्ष गोलंदाजाने आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यावेळेला 10 किंवा 12 धावा अंतिम षटकामध्ये उरतात, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये या धावा उपयुक्त धावा ठरू शकतात। बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू, पंचांकडे अचळभूत नजरेनं पाहिलं जरूर होतं आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजावरती आता मात्र दबाव निर्माण करायला सुरुवात झाली आहे। स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज दबावाखाली आहे, याचं कारण म्हणजे सलग 2 चेंडू निर्धाव गेलेत, परंतु बऱ्याच कालावधी ऑफस्ट्राईक असणारा अक्षय सरोदेवरती देखील याचा परिणाम कुठेतरी पाहायला मिळणार आणि या बनवलेल्या दबावाचा वापर करावा लागेल गोलंदाजांसाठी। एकंदर जर विचार केला या षटकातील 5 चेंडू झाले आहेत, शेवटचा 1 चेंडू चिल्लक म्हणजे येणारे चेंडू 7 आणि अजूनही जर आपण विचार केला तर विजयासाठी 12 धावांची गरज। 7 चेंडू आणि 12 धावा, चेंडू आणि धावांमध्ये 5 चा अंतर आहे। यावेळेस मात्र अंतिम चेंडू होता, स्ट्राईक आपल्याकडे कायम राखण्याचा प्रयत्न, सलग 3रा निर्धाव चेंडू, सामन्याला कलाटणी देणारा षटक यावेळेस मात्र गोलंदाज अविनाश जाधवच्या माध्यमातून। तर नॉटी यांच्याकडनं 3 सलग डॉट चेंडूसाठी 300 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपये, 3 डॉट चेंडू फेकले गेलेत अविनाशच्या माध्यमातून। आणि याच गोष्टीचा उल्लेख आपण आपल्या समालोचनामधून केला होता की विकेट प्राप्त करण्याऐवजी अक्षय सरोदे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला तुम्ही जितके जास्त निर्धाव चेंडू खेळवाल याचा आपसुकपणे दबाव हा अक्षय सरोदे या फलंदाजावरती येत असेल। अर्थातच येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा, जय आणि पराजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल तर तो फलंदाज अक्षय सरोदे। अक्षय सरोदेची विकेट ही या सामन्यामध्ये सामन्याला कलाटणी देणारी विकेट ठरू शकते, परंतु अक्षय सरोदेच्या बॅटमधून निघालेला एक मोठा फटका या ठिकाणी विजयाच्या समीप नेऊन पोहोचवू शकतो तो रिया श्री गणेश रोडपाली संघाला। तर निश्चितच हालीम आणि पवन याच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक लागू झाले, म्हणजेच सर प्रत्येक विकेट हा 200 रुपयाचा ठरू शकतो। तर हालीम आणि पवन याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं 100 रुपयाचा पारितोषिक लागू झाले प्रत्येक विकेटसाठी, तर कोण असेल तो गोलंदाज जो या लागलेल्या पारितोषिकाचा मानकरी ठरेल आपल्याला समजेल येणाऱ्या काहीतरी कालावधीमध्ये। गोलंदाज अजय गोलंदाजीच्या बोल्यावरती सज्ज होतं, शेवटचं षटक आहे, अवघे 6 चेंडू, जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे, रंगत अद्यापही निर्माण आहे प्रवीण सर या सामन्यामध्ये। निश्चितपणे या ठिकाणी अक्षय सरोदेवरती दबाव असणार आहे, कारण 6 चेंडू आणि 12 धावा पहिल्या चेंडूपासून हा खेळाडू मैदानावरती आहे। सलग 2 सामने जर आपण पाहिलं या खेळाडूनं खूप चांगली कामगिरी केली आहे, पूर्णपणे भिस्त असणार आहे अक्षय सरोदेवरती। अक्षय सरोदे जर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती राहिला तर विजयश्री खेचून आणण्याची धमक ताकद क्षमता कुवत या गोल फलंदाजामध्ये आहे, परंतु या फलंदाजाला जर पहिले 3 चेंडू या ठिकाणी दबाव निर्माण करून ठेवला तर मात्र या सामन्यात रंगत निर्माण होऊ शकते। गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज अजय, अजय एक अतिशय मातबगार गोलंदाज मानला जातो, परंतु अक्षय सरोदे कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आहे, रिव्हर्स स्वीप केलाय चेंडूला, अगोदरच मनसुबा बनवला होता, चेंडू सी मारेचे पार खनखणीत चौका। तर या ठिकाणी गोलंदाज अजय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करणारा गोलंदाज आहे, परंतु रिव्हर्स स्वीप साठी कोणतंही प्रोटेक्शन नाहीये,
शॉर्ट थर्डमॅन आणि पॉईंट तीस यार्ड सर्कल मध्ये आहेत, एक्स्ट्रा कव्हर तीस यार्ड सर्कल मध्ये. एकंदर जर आपण पाहिलं तर उजव्याच्या बाहेरचं पूर्ण क्षेत्र हे सीमारेषेपाशी ओपन आहे आणि त्याचा फायदा मात्र उचलला गेला तो फलंदाज अक्षय सरोदेच्या माध्यमातून. आणि हा क्लास आहे, हा फॉर्म आहे या खेळाडूचा आणि त्या फॉर्मची मात्र प्रचिती या उपस्थित क्रीडारसिकांना दिली आहे. परंतु सामना अजूनही संपलेला नाही आहे, कारण अजूनही येणारे चेंडू पाच आणि विजयासाठी आठ धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि आठ धावा हे समीकरण खूप मोठं समीकरण आहे. ज्या ज्या वेळेला या मैदानाचा इतिहास आहे, सहा चेंडू नऊ धावा किंवा सहा चेंडू आठ धावा सामन्यामध्ये राहिल्यात, त्या त्यावेळेला तो सामना गोलंदाजी करणाऱ्या संघानं जिंकला. ही विचित्रता या मैदानावरची, परंतु हा इतिहास बदलावा लागेल. अक्षय सरोदेला येणारे चेंडू पाच आणि विजयासाठी आठ धावांची गरज. यावेळेसचा चेंडू अप्रतिम चेंडू, मोठी अपील आणि आता मात्र फलंदाज अक्षय सरोदेची विकेट मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते ती गोलंदाज अजयच्या. मास्टर, तर नॉटियाच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक लागू झालंय गोलंदाज अजयसाठी हा विकेट घेतल्यासाठी. आणि त्याच नंतर जर आपण पाहिलं तर हलीम आणि पवन यांच्या माध्यमातून सुद्धा 100-100 रुपयाचा पारितोषिक लगावण्यात आलं होतं. म्हणजे तब्बल एक विकेट हा 400 रुपयाचा विकेट ठरतो आजच्या दिवसामध्ये. सर्वात महाग विकेट असेल प्रवीण सर, मी म्हणेन एक विकेटची किंमत मी म्हणेन या मैदानावरती आज 400 रुपये लगावली गेली होती आणि तो मान मिळवलाय गोलंदाज अजयने. एन मोक्यावरती योग्य त्या वेळी निराश केलाय आपल्या संघाला अक्षय सर्वोदय या फलंदाज. यावेळी गरज होती चांगले फटकेबाजीची, चांगलं क्लास दाखवण्याची. जर इथून चांगली फलंदाजी केली असती तर मी म्हणेन सामना पूर्णपणे जिंकला गेला असता रोडपाली संघाने. हा झेल सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरू शकतो का प्रवीण सर? निश्चितपणे सामन्याला कलाटणी देणारा हा विकेट असणार आहे, कारण मी सुरुवातीलाच म्हटलं होतं जय आणि पराजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल तर तो फलंदाज अक्षय सरोदे. आणि या अक्षय सरोदेला बाद करण्यामध्ये मात्र यशस्वी ठरलाय. गोलंदाजीचा प्लस पॉईंट जर या ठिकाणी पाहिला तर गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय आणि उजव्या हाताचे दोनही फलंदाज खेळपट्टीवरती आहे. मी म्हणेन रोडपाली संघानं थोडीशी चूक केली. एखादा डावखुरा फलंदाज जर मैदानावरती असता तर ते तोड होती गोलंदाजी करणाऱ्या डावखुऱ्या गोलंदाज अजयसाठी. परंतु यावेळेला मात्र विश्वास दर्शवला आपल्या उजव्या हाताच्या फलंदाजावरती आणि पाहूया हे उजव्या हाताचे फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतात. कारण डावखुरा गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करतो त्यावेळेला नॅचरल अँगल बनतो आणि त्या अँगलचा वापर यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह चांगला प्रयत्न अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तिसरा चेंडू या ठिकाणी होतोय समाप्त. म्हणजे पहिल्या तीन चेंडूमध्ये धावा आल्यात फक्त चार आणि अक्षय सरोदे सारखा फलंदाज या ठिकाणी बाद केला गेलाय. म्हणजेच समीकरण उरतं येणारे चेंडू तीन आणि विजयासाठी अजूनही आठ धावांची गरज. तीन चेंडू आठ धावा अजूनही सामना बॅलेन्स आहे. एखादा चौकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतो ते अर्थातच फलंदाजी करणाऱ्या रियाज श्री गणेश रोडपाली संघाला. परंतु या ठिकाणाहून एखादा निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये मात्र भक्कम स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो तर कळंबोली संघाला अनिकेत. निश्चितच आपलं म्हणणं राहस्य आहे प्रवीण सर, जितके आता डॉट चेंडू निघतील तितकाच मोठा दडपण निर्माण होईल फलंदाजी करणाऱ्या संघावरती. याला आपण पाहू शकतो मोठा हिट लागवण्याच्या प्रयत्नाचा फलंदाज दीपक हा त्रिफला चित बाजवतोय. जर आपण पुन्हा एकदा पाहिलं तर नॉटियाच्या माध्यमातून 200 रुपयाचा मानकरी ठरतोय. म्हणजे सर पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर 400 रुपयाचा मानकरी पुन्हा एकदा ठरतोय गोलंदाज अजय. दिल सी छोरी मेरी रेल में आके जुड़ जा, अरे भाग गया बेबी मुझको तेरा एक किक पुरजा. धन्यवाद डीजे मास्टर. सर समीकरण होत 12 चेंडू आणि 14 धावा, त्यानंतर समीकरण येऊन ठेपलं 6 चेंडू आणि 12 धावा, आता समीकरण येऊन ठेपलंय 2 चेंडू आणि 8 धावा. मी मागाशीच म्हटलं होतं क्रिकेट हा अनिश्चितावने भरलेला खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत आपण योग्य तर प्रेडिक्शन देऊ शकत नाही. निश्चितपणे या चेंडूवरती 2 धावा येणं नितांत गरजेचं आहे, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हा चेंडू. कारण बॉडी लँग्वेज एकंदर जर आपण पाहिली तर
जवळ जवळ थोडासा बॅकफूट वर पाहायला मिळतोय तो रिया श्रीगणेश रोडपाली संघ, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा ही खेळाडूंनी करायची असते. यश मिळो ना मिळो हा खेळाचा भाग आला, कारण एक संघ जिंकणार तर दुसरा हरणार असतो, परंतु या चेंडूवरती जर कमीत कमी दोन धावा आल्या तर आव्हान शेवटच्या चेंडूपर्यंत निश्चितपणे जाऊ शकतं. निश्चित जर आपण परीक्षांचा विचार केला तर पूर्णपणे बोर्डाची परीक्षा समाप्त झाली. यावेळी परीक्षा आहे फलंदाज भूषण आणि फलंदाज निखिल याची, दोन धावा पूर्णपणे एक पडू शकतात का. थोडासा फंबल झाला यावेळी चिंटाच्या माध्यमातून, बघता बघता दोन धावा सुद्धा पूर्ण केल्या. गचाल क्षेत्ररक्षण होतं, गरज नव्हते मी म्हणेन या धाव्याची. चार धाव संख्या एकवटल्या गेल्यात, कुठल्याही प्रकारचा मोठा हिट न लगावता चार धावा एकवटल्या गेल्यात, म्हणजेच शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी चार धावांची गरज. मायक्रोफोन पूर्णपणे बंद राहील कारण की हाय व्होल्टेज सामना आहे. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी चार धावांची गरज. निश्चितपणे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असायला पाहिजे, आपण प्रयत्नांची पराकाष्ठा ही शेवटच्या चेंडूपर्यंत करायला पाहिजे. नशीब देखील मी म्हणेन की प्रयत्न करणाऱ्यांच्या सोबत असतो, कारण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, नेहमी नशीब देखील ब्रेव लोकांचा साथ देत असतो. आणि ही लढवय्या वृत्ती मात्र यावेळेस मैदानावरती या दोन खेळाडूंना दाखवली. आपले प्रमुख खेळाडू बाद झाले असताना देखील दोन चेंडू आणि आठ धावांची गरज होती, आणि तिथं चेंडू गरंगळत जात असताना खराब क्षेत्ररक्षणाच्या बळावरती एकूण चार धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. आणि आता मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये दोनही संघांवरती समसमान प्रकारचा दबाव असणार आहे, कारण आता मात्र या चार धावा येऊ शकतात हा कॉन्फिडन्स खेळाडूंना आलाय. आणि जर या चेंडूवरती चौकार आला तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय असेल, परंतु दबाव असणार आहे गोलंदाजावरती, दबाव असणार आहे फलंदाजावरती. अंतिम चेंडू, सर्वांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या अंतिम चेंडूचा, कारण खऱ्या अर्थानं जो एक जो कारवा या ठिकाणी केला गेला होता, उभारला गेला होता नॉटी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून, ज्या उद्देशानं ही क्रीडास्पर्धा आयोजित केली गेली होती तो उद्देश मात्र सफल झालाय. अतिशय हाय व्होल्टेज सामना यावेळेस आपण मैदानावरती पाहतोय. सेमीफायनलची लढत आहे, दोन चेंडू आणि आठ धावांची गरज असताना आता मात्र सामना येऊन ठेपलाय तो एक चेंडू आणि विजयासाठी चार धावांची गरज. सर पूर्णपणे हृदयाचे ठोके वाढले गेलेत दर्शकांचे आणि खेळाडूंचे सुद्धा, कारण की दडपण यावेळी गोलंदाजावरती सुद्धा तितकाच आहे आणि फलंदाजावरती सुद्धा तितकाच आहे. तर या दडपणाला सामोरे जाऊन कोण चांगलं कामगिरी निभावेल या चेंडूच्या नंतरच समजेल. कोण जिंकेला सामना, कोण जाईल फायनलच्या पर्वामध्ये, कोण होईल तो दावेदार रविवारी त्या फायनलच्या पर्वामध्ये खेळणार, आणि कोणाचे स्वप्न इथे तुटतील, कोणाच्या स्वप्नाला इथे भरारी मिळेल या शेवटच्या चेंडू नंतर समजेल. पूर्णपणे हा मायक्रोफोन या चेंडूसाठी बंद राहील. एक चेंडू आणि विजयासाठी चार धावांचं लक्ष आहे, सामना अटीतटीचा आहे, त्यामुळे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. एक चेंडू आणि विजयासाठी चार धावांची गरज. जबरदस्त फटका, जमिनीलगतचा फटका, एक धाव जरूर पूर्ण केली गेली आहे दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, आणि दुसरी धाव पूर्ण होताना मात्र या ठिकाणी विजय संपादन केलाय तो कळंबोली संघानं. धन्यवाद डीजे मास्टर. तर मी अजय या गोलंदाजाला विनंती करेन की यायचं आहे.